सगळे जय महाराष्ट्र। मित्र, आज अतिशय दुःखद अशी बातमी हाती आली आहे, ती म्हणजे ज्या वैद्यकीय व्यवसायाला आपण अतिशय नैतिक असं समजतो किंवा समाजसेवेचं माध्यम असं समजतो, त्या वैद्यकीय सेवेच्या सुरुवातीला म्हणजे डॉक्टरकीच्या ॲडमिशनला तब्बल 16 लाखाची लाच स्वीकारताना पुणे महानगरपालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी या वैद्यकीय महाविद्यालयाचे जे काही डीन आहेत आशिष भंगिनवार यांना अटक झालेली आहे, आणि ती अटक ही ACBने केलेली असून 10 लाखाचा हप्ता घेताना त्यांनी अटक झाली आहे। मित्र हो, महानगरपालिकेचं अटल बिहारी वाजपेयी हे कॉलेज आहे आणि हे सेमी प्रायव्हेट अशा पद्धतीचं कॉलेज आहे, म्हणजे डबल इंजिन की सरकार, ट्रिपल इंजिन की सरकार असं म्हणत महानगरपालिकेत, राज्यात, केंद्रामध्ये सर्वत्र BJP शासन आणायचं, आणि ज्या अटल बिहारी वाजपेयींना आपण श्रद्धास्थानी बसवले त्या अटल बिहारी वाजपेयींच्या नावाने एक खासगी कुरण तयार करायचं आणि तिथे अशा पद्धतीचा भ्रष्टाचार करायचा, अशा पद्धतीचं काम चालू आहे। म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाला काळीमा फासण्याचं काम हे झालेलं आहे। तुम्ही जर याच्यामधल्या सविस्तर बातम्या बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की हे जे पुणे महानगरपालिकेचं वैद्यकीय महाविद्यालय हे पुणेकरांच्या करातून उभं राहिलेलं महाविद्यालय, याच्यासाठी शेकडो कोटी रुपये हे पुणे महानगरपालिकेचे खर्च झाले, असं असताना पुणेकरांचा काही फायदा या महाविद्यालयामध्ये दिसत नाही। म्हणजे याची खासगी ट्रस्ट केली आहे आणि या ट्रस्टला सगळे अधिकार दिले आहेत, हे का, कशासाठी? म्हणजे एका बाजूला मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर हे महाविद्यालय स्थापन झालेलं आहे आणि मुंबई महानगरपालिकेची सुद्धा अशी एक नव्हे तर 4 वैद्यकीय महाविद्यालय मुंबईमध्ये आहेत। आता या महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांची फीस ही साधारणतः 10-12 ते 15 हजार रुपये प्रतिवर्ष आहे, आणि असं असताना पुणे महानगरपालिकेच्या जे काही वैद्यकीय महाविद्यालय आहे अटल बिहारी वाजपेयींच्या नावे त्याची फी तब्बल 7.5 लाख रुपये, आणि ज्या जागेंसाठी हा घोटाळा केला गेला असं जे समजलं जातं त्या ज्या जागा आहेत त्या व्यवस्थापन कोट्यातील जागा आहेत, त्यांची फी ही तब्बल 1 वर्षाला 22,75,000 रुपये, म्हणजे गुणिले 5.5 वर्ष म्हणजे ती साधारणतः 1.25 कोटीच्या आसपास जाते, आणि प्लस त्याच्यावरती बंगिनवारांचे 20 लाख म्हणजे 1.5 कोटी रुपयांमध्ये एक डॉक्टर घडवायचा हा अजब गजब कारखाना पुणे महानगरपालिकेने सुरू केलाय, आणि याच्यातून पुणे महानगरपालिकेचं किंवा नागरिकांचं, करदात्यांचं काय भलं होणार आहे याचं कोणीही उत्तर द्यायला तयार नाही। आता जेव्हा ही बातमी फुटली आणि ACBने बंगिनवारांना अटक केली तेव्हा पुणे महानगरपालिकेने याच्याशी आमचा काय संबंध आहे, आम्ही फक्त पायाभूत सुविधा पुरवतो आणि ऍडमिशन प्रोसेस ही मात्र ती कॉलेज राबवतं, असा एक सावध विश्वामित्री पवित्रा घेतलाय। म्हणजे आता याला काय म्हणायचं नेमकं, म्हणजे गाय आपली, चारा आपण द्यायचा आणि दूध कोण काढतं आम्हाला माहित नाही, असं म्हणण्यासारखं आहे। हा सगळा मूर्खपणा आहे आणि जनतेला वेड्यात काढण्याचे किंवा जनतेला फसवण्याचे हे कार्यक्रम चालू आहेत। हा जो काही घोटाळा आहे हा एक संघटित पद्धतीचा घोटाळा आहे, आणि तुम्ही जर बघाल तर मागच्या वर्षी फक्त 15 जागा व्यवस्थापन कोट्यात असताना तब्बल 22 जागा या लोकांनी अशाच पद्धतीने भरला, असा आरोप पुणे महानगरपालिकेचे शिवसेनेचे नेते संजय मोरे यांनी काल उद्धव ठाकरे गटाचे यांनी यावेळेस केलेला दिसतो। हा जो काही वैद्यकीय घोटाळा आहे गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे, तर याची त्वरित दखल घेतली गेली पाहिजे आणि याची पाळेमुळं शोधून काढली पाहिजे, कारण ही संघटित लूट आहे। एकदम तुम्ही बरोबर बोललात की ही संघटित लूटच आहे, ज्या पद्धतीने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणतात की ह्या भाजप सरकारने ठिकठिकाणी वेळोवेळी संघटित लूट करण्याचे कारखाने काढले, त्यातला हा कारखाना अटल बिहारी वाजपेयींच्या नावाने पुणे महानगरपालिकेत स्थापन केलेला आहे। मुळात ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा याचं नाव आहे नीट। नीट मध्ये काहीच नीट चाललेलं नाही, कारण कोट्यवधीची उड्डाणं घेणारं हे सगळे जे वैद्यकीय शिक्षण आहे हे कधीच सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या आवाक्याच्या बाहेर चाललंय। तुम्हाला मी थोडक्यात हे वैद्यकीय शिक्षण नेमका कारभार कसा चालतो ते तुम्हाला सांगतो। 10वी नंतर 11वी 12वी असतं आणि 11वी 12वीमध्ये एक नॅशनल लेवलची नीट एक्झाम 12वीच्या सरती शेवटी घेतली जाते आणि त्याच्या थ्रू ही सगळी वैद्यकीय ऍडमिशन्स होतात। आता त्याच्यामध्ये 3 टप्पे, एक आहे गव्हर्नमेंट कोटा, दुसरा आहे प्रायव्हेट कॉलेजेस म्हणजे सेमी गव्हर्नमेंट, आणि तिसरा आहे डीम कॉलेजेस। आता गव्हर्नमेंट कॉलेजेसमधल्या ज्या जागा आहेत त्या खूप मर्यादित जागा आहेत आणि त्याच्यातला जो कट ऑफ आहे हा कट ऑफ प्रचंड उंच आहे, म्हणजे 720 मार्काची एक्झाम आणि पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात असणारं BJ मेडिकल हे जे ससून महाविद्यालयाचं वैद्यकीय महाविद्यालय त्याचा कट ऑफ तब्बल 665 आहे, म्हणजे 720 पैकी 665 मार्क असतील तरच तुम्हाला BJ मेडिकलमध्ये ऍडमिशन मिळणार आहे। आणि बरं, भारताच्या पातळीवर BJ मेडिकलचं नाव हे पहिल्या 40 नाही,
म्हणजे अशा पद्धतीने गव्हर्नमेंटमध्ये कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणं हे प्रचंड अवघड आहे. दुसऱ्या बाजूला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज कॅटेगरी आहे आणि सेमी गव्हर्नमेंटमध्ये साधारणतः 7.5 लाख ते 15 लाख 18 लाख पर वर्षी, म्हणजे एकूण साधारणतः 70 लाख ते 1 कोटी अशा पद्धतीची फी आहेत आणि अशा पद्धतीची बहुसंख्य कॉलेज भारतभरामध्ये आहे. तिसरी जी कॅटेगरी आहे ती डीम युनिव्हर्सिटीची कॅटेगरी आहे, त्याच्यामध्ये डीवाय पाटील किंवा भारती विद्यापीठ किंवा कृष्णा कराड या पद्धतीची कॉलेजेस येतात आणि त्यांची ऑफिशियल सरकार मान्य तुम्ही व्हाईट मध्ये देण्याची अमाऊंट ही साधारणतः 22.5 लाख ते 25 लाख इतकी प्रचंड आहे. म्हणजे एक विद्यार्थी 25 लाख रुपये प्रतिवर्ष, म्हणजे 5.5 वर्षामध्ये आणि त्याच्यामध्ये परत दरवर्षी 7.5% फी वाढ, म्हणजे साधारणतः तो 1.5 कोटी रुपये जेव्हा देईल तेव्हा तो डॉक्टर होईल. आता अशा पद्धतीने डॉक्टर झालेल्या माणसाकडनं आपण कुठल्या पद्धतीने नैतिकतेचा आग्रह धरायचा, कुठल्या पद्धतीने स्वस्तामध्ये गरिबाला ट्रीटमेंट द्यावी असं म्हणायचा? म्हणजे एक डॉक्टर होण्यासाठी साधारणतः 1.5 कोटी रुपये ही फीज, त्याच्यानंतर त्याचा राहण्याचा खाण्याचा हॉस्टेलचा खर्च अभ्यासाचा खर्च वेगळा. साधारणतः पोस्ट ग्रॅज्युएशन साठी वेगळी एक नीट एक्झाम आहे, तिथेही साधारणतः 1.5 कोटी 2 कोटी 2.5 कोटी अशी फी आहे. म्हणजे ग्रॅज्युएट व्हायचं तर 1.5 ते 2.5 कोटी, पोस्ट ग्रॅज्युएट व्हायचं तर 5 कोटी, हॉस्पिटल टाकायचं तर 10 कोटी आणि मग त्या लोकांना म्हणायचं तुम्ही फीस फार जास्त घेतात. हा जो काही कारखाना मोदी सरकारने सुरू केलाय हा कारखानाच मुळात फॉल्टी आहे आणि मग कुठेतरी स्टेनची किंमत 22,000 कमी करायची आणि स्वतःचे पाठ थोपटून घ्यायची. हा भोंगळ कारभार बंद केला पाहिजे. वैद्यकीय शिक्षण हे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यातच आलं पाहिजे. मी स्वतः डॉक्टर आहे, पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर झालोय आणि भारत सरकारच्या सवलतींमुळे, समाज कल्याण सारख्या मंत्रालयामुळे माझं शिक्षणही काही हजारात झाले, माझं पोस्ट ग्रॅज्युएशनही काही हजारात झाले आणि म्हणून मी जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हा नैतिकदृष्ट्या ती प्रॅक्टिस करावा असा माझा स्वतःचा आग्रह असतो, कारण मी सरकारच्या सवलती घेऊन डॉक्टर झालोय, पोस्ट ग्रॅज्युएट झालोय. परंतु जी विद्यार्थी कोट्यवधींचा खर्च करतात ती इन्व्हेस्टमेंट म्हणूनच खर्च करत असतात, मग अशा विद्यार्थ्यांकडनं आपण नैतिकतेचा आग्रह कसा धरणार? दुसऱ्या बाजूला तुम्ही जर बघितलं तर युक्रेनमधून एक साधारणतः 1,000 विद्यार्थ्यांना एअरलिफ्ट केलं, मग सिंधियांचे पाठ थोपटा, मग मोदी सरकारने स्वतःचं कौतुक करून घ्या, असं सगळं चाललंय. अरे पण युक्रेन सारख्या देशामध्ये भारताचे 1,000 विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेतच का? बरं एकट्या युक्रेनमध्ये नाही, तर आर्मेनिया असेल, जॉर्जिया असेल, किर्गिस्तान असेल, कझाकिस्तान असेल, चायना असेल, फिलिपिन्स असेल, अतिशय तिसऱ्या वर्गातले देश आहेत, तिथे सुद्धा लाखो रुपये खर्च करून, म्हणजे साधारणतः एका विद्यार्थ्याला 30 लाख ते 50 लाख रुपये या वैद्यकीय शिक्षणाचा खर्च आहे, असा खर्च करून 1,000 विद्यार्थी हे या सगळ्या देशांमध्ये पसरलेले आहेत. म्हणजे रशियाच्या एका टोक्याला असलेलं सायबेरिया जिथे 6 महिने गवताचं पातं सुद्धा उगवत नाही, तिथे सुद्धा पुणे सारख्या शहरातून ह्या वर्षी 300 ऍडमिशन वैद्यकीय कॉलेजसाठी झाली. का? तर तिथलं वैद्यकीय शिक्षण स्वस्त आहे. स्वस्त म्हणजे किती स्वस्त? तर 30 लाख ते 50 लाख आणि भारतात त्याचा खर्च किती आहे? साधारणतः 1.5 कोटी. म्हणजे मोदी सरकार स्वतःला विश्वगुरु म्हणून घेतं आणि त्याचे विद्यार्थी ह्या सगळ्या थर्ड क्लास देशांमध्ये वैद्यकीय शिक्षण घ्यायला जातात आणि एक एक्झाम नीटची एक्झाम परत एंट्रन्स एक्झाम पास केली की ते भारतामध्ये मेडिकल प्रॅक्टिस करायला तयार. म्हणजे अतिशय निम्न दर्जाचं प्रॅक्टिकल नॉलेज शून्य असलेलं अशा पद्धतीचं वैद्यकीय शिक्षण घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना एका बाजूला रस्ता मोकळा करून द्यायचा, दुसऱ्या बाजूला भारतातलं शिक्षण प्रचंड महाग करून ठेवायचं, त्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी सारख्या चांगल्या नेत्याच्या नावाने अशा पद्धतीची खाजगी कुर्ण तयार करायची. अरे महानगरपालिकेच्या पैशाचं महाविद्यालय हे सेमी प्रायव्हेट कसं असू शकतं? याच्यामध्ये प्रायव्हेट पार्टी आहे कोण? पुणे महानगरपालिका प्रायव्हेट आहे का? पुणे महानगरपालिकेचा नागरिक प्रायव्हेट आहे. आणि असं असताना सेमी प्रायव्हेट महाविद्यालय हे पुणे महानगरपालिका सुरूच कसं करू शकतं? म्हणजे सरकारी सुविधा, सरकारी जागा, सरकारी खर्च, करदात्यांचा पैसा आणि सेमी प्रायव्हेट, आणि त्याच्यासाठी वैद्यकीय व्यवस्थापन कमिटी, आणि त्या कमिटीमध्ये कोण? तर महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, आरोग्य प्रमुख आणि महाविद्यालयाच्या अधिष्ठाता. अरे ही लोक कोण आहेत? कशासाठी यांना आणि कुठल्या दर्जाचे लोक आपण वैद्यकीय शिक्षणात घेतो? म्हणजे कधी कधी इतकी लाज वाटते की वैद्यकीय शिक्षण कशाचे खातात हे न कळणारी लोक. म्हणजे मागच्या टर्म मध्ये एक देशमुख साहेब होते वैद्यकीय शिक्षण मंत्री, आता मुश्रीफ साहेब आहेत. आता मुश्रीफ साहेबांचा कृषीविषयक अनुभव, त्यांचा व्यावसायिकता याच्याविषयी मला आदर आहे. राष्ट्रवादीचे अजितदादा पवार गटाचे ते चांगले नेते असतील, पण मुश्रीफ साहेबांचा वैद्यकीय शिक्षणाचा नेमका संबंध काय? एकदा सांगा तरी आम्हाला.
ज्याला ज्याच्यातलं कळतं त्याला त्याच्यामध्ये सहभागी करून नाही घ्यायचं आणि हे वैद्यकीय शिक्षण हे एका पद्धतीचं खासगी कुरण करून ठेवायचं आणि मग या डीम युनिव्हर्सिटीला मोकळं रान द्यायचं. महानगरपालिकेच्या जागा सरकारी जागांमध्ये अशा पद्धतीची सेमी प्रायव्हेट महाविद्यालय उभी करायची आणि सरसकट लूट करायची अशा पद्धतीचं धोरण त्वरित बंद झालं पाहिजे. सर्वसामान्य रुग्णाला न्याय मिळायचा असेल तर सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यातील वैद्यकीय शिक्षण ही काळाची गरज आहे ती ओळखून या सरकारने पाऊल उचलायला पाहिजे आणि अशी जी वैद्यकीय महाविद्यालय हे एकट्या बिबट्याला अटक करून चालणार नाही. ही महाविद्यालय त्वरित बंद करायला पाहिजे, सरकारने हातात घ्यायला पाहिजे आणि वैद्यकीय शिक्षण स्वस्त स्वस्त आणि स्वस्तच झालं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.